रमे सखाराम बापू लय दिलदार माणूस आहे बघ, त्यांच्याशी मन मोकळेपणाने वाग, म्हणजे तुझी फारेंची टिरी फिक झालीच म्हणून समज। चला काय बबनराव, अगदी काळ्या दगडावरची रेघ। चल बघू, चल चल आपला पासपोर्ट पास करून घे। चल चला आता आपण आपला प्रोग्राम करू। आता ग बया, चला तुझं वय वाढतो बघ मी, तुझं वय 16 असेल, 16 17 18 नाही ते मायला घातला का वळ, मी हजार वेळा सांगतो की त्याच्या आईला 18 मित्र 25 25। वा 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 वा, क्या बात आहे, मग हरकत नाही या इकडे। काय तू 25 म्हणतीस आणि माझा जीव भांड्यात पडला। 25 म्हणजे कसं संज्ञान काय, आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून सगळं करावं लागत नाहीतर काय, हे सफेद जायचं अंगावरच, आमच्या अंगावर यायची चौकट आणि हातात बसले तफेद। म्हणजे तुला कसं सगळं समजावून सांगावं लागतं बाई मला पदर आलाय नुकता, अहो माग 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 वळून काय बघता, मला पदर आलाय नुकता। जाऊ दे त्याच्या वेळेच्या खेळा घालावा, घ्या मी नाही घेत। आता आम्ही सांगतोय वडिलांचं थोडं घ्यायचं वाटण फॉरेनला जायचं म्हणल्यानंतर हे सगळं करता आलं पाहिजे, एक वेळ दुसरं काय करता आलं नाही तरी चालेल, पण ठोका ठोकी आली तुला। गरज नाही घेत, गरज नाही घेत, नका घे माझं मी घेत। चिअर्स। मी काय म्हणतोय तुझ्या चेहऱ्यावर कुठं तीळ आहे का, जर तीळ समजून तर दिसला ग बाई दिसला मला बघून डोळे डोळे तर एकदम काय। अगं गैरसमज करून घेऊ नकोस, काय तुझ्या पासपोर्ट वर हे सगळं म्हणजे जे जे काय बघितलेलं आहे ना ते लिहावं लागतं। मला वाटत तुझा सगळा पासपोर्ट यानच भरून जाणार आहे, कारण तुझ्या डोळे भरणी सत्य आहे, तुझं नाक तापे कळी आहे, पोट गुलाबाच्या पाकळी सत्य आहे, आणि कटी म्हणायची
अशोक, अशोक यंत्र काढा दुकानात, मग सांगते. ये यंत्र काढ. काय तुझी दागिने मला कशी दिले? अरे आता मला काय करायचं ते आपल्या सोनाराकडे घेऊन जा आणि नव्या फॅशनचे तुझ्या आवडीचे तिच्या आवडीचे नवीन दागिने बनवू ना. आता जातो मी माझ्या सुनीला दागिन्याने अशी मडवून काढीन अगदी लक्ष्मी दिसली पाहिजे. येणाऱ्या जाणाऱ्यांनी वळून वळून बघितलं पाहिजे तिच्याकडे. गाण्याचा प्रोग्राम कसला कपाळ आलाय प्रोग्राम आमच्यावर तर आभाळच कोसळल्यागत झालंय. अहो माझी पोरगी पहिल्या मजल्यावर न पडली, लई जबर मार बसलाय व कपाळ आला, लई रागात वाहून गेलं. आणि डॉक्टर म्हणतात कि हे रगात नाही मिळालं तर माझी पोरगी. हे बघा हे रगात आहे. वा रे चे निगेटिव्ह, तो माझाच ब्लड ग्रुप आहे. चला मी देतो तू लगेच. चला 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 लवकर. कसली घेऊन बसलेस? लग्नाची सुद्धा तयारी झाली, दागिने बनवायला दिले एवढ्या अशा काय? अजून द्या द्या हिरव्या बांगड्या द्या, अजून द्या अजून द्या, त्या सगळ्याच द्या. मावशी लाल साडीवरचं बांगडी विसरली की नाही? अगं बाई विसरले तू बघ, लाल साडीवरचं तू बघ. अय्यो हे पिवळं शालू घेतलं होतं ते त्याच्यावरचं पण बांगडी विसरलं. अगं बाई विसरले, मग तू कशाला इथे? लाल द्या पिवळ्या द्या निळ्या द्या हिरव्या हिरव्या इकडे द्या. थांब सही करते रे, ठीक आहे बघू दे ना मला बघू दे. बाई इंग्रजीतून आहे. रामू काका तार आली बारशीहून सुनेकडून. अहो इंग्रजीतून आहे, वाचायला वाचायला कुठे कुठे घ्या घ्या आणि वाचा. फार वाईट बातमी आहे. तुमची सून सुधा आणि तिचे वडील बारशीहून इकडे येण्यासाठी एस टी निघाले होते. त्या एस टी ला अपघात झाला आणि ते दोघही देवाघरी गेले. हॅलो काय आई? हा मी आता येतो.